झाली असेल भेट त्यात वेगळं काय. पवार साहेब अंबानींनाही भेटतात, अडाणींनाही भेटतात, छोट्या व्यावसायिकांनाही भेटतात, एकदम छोट्या व्यावसायिकांनासुद्धा भेटतात. आणि या सगळ्यांना भेटल्यानंतरच आपल्याला आपल्या राज्याचा या देशाचा विकास करता येईल, कसा करता येईल या बाबतीत कुठं ना कुठंतरी चर्चा होत असते. आणि मग त्याच्यावर आपण पॉलिसी करत असतो. सगळ्या घटकाला भेटल्याशिवाय पॉलिसी ही कधीही करता येत नाही. त्या बाबतीतली फक्त चर्चा आहे असं आम्हाला करतं आहे. राज्य सरकार याबाबतीत चर्चा करून काय पुढं करेल हे आपल्या सर्वांना बघावं लागेल. जेव्हा हा मुद्दा आपण मांडत होतो, जेव्हा आपण मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडत होतो, OBC राजकीय आरक्षणाचा मुद्दा मांडत होतो, जेव्हा आपण धनगर आरक्षणाचा मुद्दा मांडत होतो, तेव्हा भाजप राजकारणच करत होतं. त्यावेळेसुद्धा आपण मुस्लिम आरक्षणाचा, लिंगायत आरक्षणाचा प्रश्न मांडत होतो, तेव्हा भाजप राजकारण करत होतं. आता ते सत्तेत आहेत, या बाबतीत ते काय निर्णय घेतात ते कुठंतरी आपल्या सर्वांना बघावं लागेल. आत्ता सुरू केलेली आहे. सुरू केल्यानंतर आत्ताच जर ते म्हणत असते तर ह्याला वेळ लागेल. तर 3 महिने आपण काय केलं हे अख्ख्या महाराष्ट्राला आपण कुठंतरी सांगावं. नार्वेकर साहेब आमचे मित्र आहेत, आमचे अध्यक्ष आहेत, त्यांचा आदर हा आम्हा सर्वांना आहे. पण अध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी पक्षाच्या बाजूने नसते तर राज्याच्या बाजूने असते. राज्याचं हित मनामध्ये ठेवून योग्य असा निर्णय लवकरात लवकर त्यांनी द्यायला पाहिजे, जो त्यांच्याकडनं होत नाही. आणि दुसरी दुर्दैवाची गोष्ट की या स्वाभिमानी राज्याचे अध्यक्ष असताना त्यांना आज दिल्लीला जाऊन मार्गदर्शन घ्यावं लागतं आहे ही आश्चर्याची आणि दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवण्याची, जपण्याची जबाबदारी अध्यक्ष म्हणून ही नार्वेकर साहेबांची सुद्धा आहे.